नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोहगाव या पुलावर जीवघेणा खड्डा पडल्याने समृद्धी महामार्गाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. यावर रस्त्यातून मलिदा खाल्ल्यामुळे समृद्धीला खड्डे पडले अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार यांनी दिली आहे. खरं तर तो हा गाजावाजा आणि दिखाऊपणा एवढ्या घाई गडबडीमध्ये करण्याची गरज नव्हती. कुठल्याही दिशेनं हा समृद्धी मार्ग ज्या सेफ्टीच्या दृष्टीनं उपाययोजना करायला पाहिजे ते पण दिसलं नाही. आणि विशेष म्हणजे मोठमोठे अपघात झाल्यानंतरसुद्धा त्यावर काही ट्रीटमेंटची आवश्यकता होती, त्याच्यावर उपाययोजनांची आवश्यकता होती. सगळं जग ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी अडॉप्ट करत आहे आणि आपल्याकडे मात्र अजूनही त्यावर काम होत नाही. आणि हे काम घाईघाईत केल्या गेलं, निकृष्ट दर्जाचा होता हे आता त्यावेळेसही बोंबाबोंब झाली आणि आज तर प्रत्यक्ष खड्डे पडल्यामुळे समृद्धीचा बोजवारा कसा उडाला हे आता महाराष्ट्रातील जनतेला कळलं आहे. समृद्धीतून फार मोठ्या प्रमाणात कमिशन खोरी झाली. कामांचं वाटप करत असताना या समृद्धीतून करोडो रुपये सत्ताधाऱ्यांनी आपल्या खिशात घातले आणि त्यामुळेच ही कामं जी झाली ती निकृष्ट दर्जाची कामं झाली. माझ्या माहितीप्रमाणे आता चारही बाजूनं गाडी खाली जाऊ नये म्हणून 700 किलोमीटरच्या रस्त्याला 2400 कोटी रुपयाचा आत्ता टेंडर काढला गेला आहे. त्यामध्ये दोन्ही बाजूनं ते वायर जे सेफ्टी वायर असतात ते लावले जाणार आहे. खरं तर याची किंमतही फार कमी होती पण आता त्याची वाढवून फुगवून विशिष्ट कंत्राटदारांना फायदा पोहोचण्यासाठी हेही टेंडर आत्ता काढल्या गेलेलं आहे. आणि समृद्धीवर खड्डे पडलेत याचाच अर्थ त्या खड्ड्यातील पैसे आणि त्यातून मलिदा त्या रस्त्यामधून खाल्ल्यामुळेच त्या समृद्धीवर खड्डे पडलेत असा माझा स्पष्ट आरोप आहे.